नमस्कार, मी अलका। अलका रेसिपीमध्ये तुमचा सर्वांचं स्वागत आहे। आज मी दही वडे बनवणार आहे, तर चला सुरू करूया। एक वाटी मी उडदाची डाळ घेतली आहे, ते आता आपण पाण्यात टाकून भिजूया। हे रात्रभर भिजून ठेवू आणि उद्या सकाळी वाटून घेऊ। तर मी हे ऑलरेडी भिजून ठेवलेली डाळ आहे, तीन पाण्यांनी स्वच्छ धुतली आहे। तर आता हे आपण मिक्सरमध्ये टाकून वाटूया। अशा प्रकारे मी हे वाटून घेतलं आहे। आता हे आपण सगळं एका भांड्यात काढू आणि याच्यात थोडंसं किंचित पाणी टाकून हे वाटा लागते, कारण इझिली हे वाटण्यात येत नाही, आपल्याला थोडं जास्त वाटून घ्यावं लागते। आता याला व्यवस्थित फेटून घ्यायचं। याच्यात आता चवी अनुसार मीठ टाकू आपण। आता हे पेस्ट मी रेडी केलं आहे, याला खूप मी फेटलं आहे। आता मी एका कढईमध्ये तेल ठेवलं आहे गरम करायला। आता हे गरम झालं की आपण याच्यात तळूया आणि एका वाट्यात मी पाणी घेतलं आहे। तळल्यानंतर त्याच्यात आपण वडे टाकू आणि हे एक लिटर दही आहे, याच्यात मीठ आणि हे साखर टाकूया। तुमच्या चवीअनुसार तुम्ही हे दही करू शकता। हे जे दही आहे मी मिक्सरमध्ये थोडंसं किंचित याच्यात मिक्स केलं आहे आणि या प्रकारे हे दही आहे। या दहीमध्ये टेस्ट अनुसार तुम्ही साखर टाका आणि चवी अनुसार थोडं मीठ टाका आणि हे मिक्स करून ठेवा। तोपर्यंत आपलं हे तेल गरम झालं आहे तर आपण हे वडे तळूया। तुम्ही हे वडे हाताने पण टाकू शकता, मी हे चम्मचने टाकत आहे। हे बघा, आता कमी फ्लेमवर मी हे तळले आहे व्यवस्थित। थोडंसं ब्राऊन कलर येईपर्यंत कमी याच्यावर तळले आहे। आता हे आपण पाण्यात टाकूया। इथे पाणी ठेवलं आहे, याच्यात मी हे टाकणार आहे। आणि परत एक राऊंड मी कढईमध्ये टाकेन। अशा प्रकारे कढईमध्ये परत टाकत आहे आणि हे जे वडे मी पाणी टाकले आहे, ते जे पाणी आहे ते वडे ना पाणी ऍब्झॉर्ब करणार। त्याच्यानंतर आपण ते पाणी पिळून घेऊ आणि मग दहीमध्ये टाकू। आता हे वडे मी पाण्यात टाकले आहे, ते एक मिनिटासाठी मी ठेवले आहे। आता याच्यातलं थोडंसं हलकंसं पाणी आपण असं काढून घेऊ आणि हे जे दही आहे त्याच्यात टाकू। हलकंसं दाबून थोडंसं पाणी काढायचं आणि टाकायचं याच्यात। आणि दहीमध्ये थोड्या वेळ 10-15 मिनटं आपण ठेवूया। आता हे 10-15 मिनटं मी दहीमध्ये टाकून ठेवलं आहे, आता आपण हे सर्व करू। थोडंसं दही
त्याच्यावर लाल तिखट, चिमूटभर मीठ, चिमूटभर चिंचेची चटणी, टमाटर केचप थोडंसं,